नमस्ते, मी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष श्यामराव मोकासी। मी आज रिक्षा टॅक्सी प्रवाशांना आज विनंती करतो की मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षांच्या मुक्त संचाराची परवानगी ही 4/3/2008 दिलेली होती आणि त्याची अंमलबजावणी ही 14/8/2010 मुंबईतील RTO ने परवानगी पत्र देऊन चालू झालेली होती। त्यानंतर मात्र रिक्षावाल्यांना जे परवानगी पत्र घेतलं की रिक्षावाला म्हणायचा की आम्हाला महाराष्ट्राचं परमिट दिले, ऑल इंडिया परमिट दिले, असं बाबांनो कुठलंही परमिट दिलेलं नाही। त्या रिक्षा चालकांच्याकडं RTO मधून जी परवानगी घेतलेली आहे त्या परवानगी जेवढी हक्क लिहिलेली आहे त्यातच त्यांनी ते जायचं आहे। दुसरी गोष्ट, रिक्षा टॅक्सीच्या परवान्यावरती ज्यांच्या परवान्यावरती MMRTA अशी नोंद आहे हे त्यांनी परवानगी पत्र घेणं जरुरीचं आहे। त्यासाठी प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांनी तात्काळ RTOला जाऊन हे परवानगी पत्र घ्यायचं आहे। शिवाय आत्तापर्यंत ह्या परवान्यात अनेक वेळ बदल झालेला आहे। 13 सप्टेंबर 2020 शासनानं मुंबई लगतची 1025 गावं दिलेली आहेत मुक्त संचारासाठी। शिवाय 16 फेब्रुवारी 2022 ते परवानगी पत्रसुद्धा द्यायला चालू झालेली आहे। त्याच्यामुळं प्रत्येकानं गाडीत ज्यांच्या परवान्यावरती MMRTA असं लिहिलेलं आहे त्या रिक्षा टॅक्सी चालकांनी परवानगी पत्र बाळगणं बंधनकारक आहे। ज्यांच्याकडे परवानगी पत्र आहे त्यांनी मीरा भाईंदर नगरपालिकेत, वसई विरार नगरपालिकेत, ठाणे महापालिकेच्या हद्दीत, नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत, कल्याण महापालिकेच्या हद्दीत, कर्जत महापालिकेच्या हद्दीत, खोपोलीच्या महानगरपालिकेच्या, अलिबागच्या आणि पेण पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत कुठेही मीटरनं धंदा करायचा आहे। जी बाबांनो आता ह्या 1025 गावं आहेत त्यात जे रिक्षांचं भाडं जे आहे ते आता 23 रुपये प्रमाणाचं आहे आणि ज्यांची आता मीटर कुणी अजून 23 रुपये मीटरमध्ये बनवलेली नाही त्यांनी मीटर 15 जानेवारी 2023 बनवून घ्यायचे आहेत। मात्र जे रिक्षा चालक मीटर बनवणार नाहीत, ज्यांची कागदपत्रं अपूर्ण आहेत, ज्यांच्याकडं इन्शुरन्स संपलेलं आहे, ज्यांचं परमिट फिटनेस नूतनीकरण संपलेलं आहे, ज्यांच्यावरती 16 जानेवारी 2022 विशेष तपासणी मोहीम ह्या 1025 गावात चालणार आहे। मी वसई विरारच्या रिक्षावाल्यांनासुद्धा सांगू इच्छितो, कल्याणच्या रिक्षावाल्यांना, बाबा मीटरनंच हा व्यवसाय करायचा आहे। मुंबईच्या रिक्षावाल्यांनी तुम्हीसुद्धा जाऊन तुमच्या कल्याण RTO मधून, विरार RTO मधून, कल्याण पेण RTO मधून, वसई, नवी मुंबई, ठाणा ह्या सर्व RTO मधून तुम्ही मुक्त संचाराचा परवाना तात्काळ घ्यायचा आहे आणि मुक्त संचारानं मीटरनं कुठेही धंदा करायचा आहे। मी तुम्हाला समजण्यासाठी सांगू इच्छितो की मुंबईच्या रिक्षा पूर्ण दिवस मीरा भाईंदर नगरपालिकेच्या हद्दीत धंदा करणार, ठाणा महापालिकेच्या हद्दीत धंदा करणार, विरार नगरपालिकेच्या हद्दीत धंदा करणार, मीटरनं धंदा करायचा आहे। आणि प्रवाशांनो आजपासून प्रत्येकानं रिक्षातनं थेट तुम्ही अगदी वसई विरारची रिक्षा असली, कल्याणची रिक्षा असली तरी थेट तुम्ही मुंबईत या, रिक्षात बसा। परवानगी पत्र घेणं हे रिक्षावाल्याची जबाबदारी आहे। वाहतूक अधिकारी सतत चौकशी करत असतात, तपासणी करत असतात आणि प्रत्येकानं गळ्यात ओळखपत्र लटकायचं आहे लॅमिनेशन करून, ते RTOला 50 रुपयेच मिळत असते। हे परवानगीपत्र जर तुम्हाला RTOमध्ये फ्रीच मिळत असतात, प्रत्येकानं आपापले पेपर गाडीत ठेवा। 16 जानेवारी 2022 कडक अंमलबजावणी होणार आहे, प्रत्येक विभागात मीटरच चालू होणार आहेत, त्याच्यासाठी मीटरसुद्धा आपापली 23 रुपये प्रमाणे मीटर कॅलिब्रेशन करून घ्या, RTO कडं पासिंग करून घ्या। मीटर कॅलिब्रेशनची फी ही खाली मीटरवाल्याला 500 रुपये द्यायची आहे। लोक जर कोण दिशाभूल करत असतील, बाबा हे परमिट बंद होणार आहेत, मुक्त संचाराचा परवाना घ्यावा लागत नाही किंवा वाहनाचा आमचं कोण तपासणी करत नाही, पण आता करोना काळ संपलेला आहे त्याच्यामुळं संपूर्ण कारवाई ही होणारच आहे, तरी प्रत्येकानं आपापले पेपर अपडेट करा। वेळोवेळी तुम्ही मूचवाला मोकाशी YouTube सतत पहा, व्हिडिओ त्यातले व्हिडिओचं तुम्ही तपासणी करा, पहा आणि तुमचं काम करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।